चांगबाला चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सर्वांचं. आज हरिद्वार येथे छत्रपती केसरी 2023 मैदान झालं. माननीय छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त हे भव्य दिव्य मैदान हरिद्वार येथे आयोजित करण्यात आलेलं होतं. तर ह्याच्यामध्ये प्रथम क्रमांकानं जी जोडी यशस्वी झालेली आहे ती म्हणजे मॅगी आणि चिक्या. तर हे मॅगी विषयी आपण जाणून घेणार आहोत. तर मॅगी विषयी थोडंसं सांगा. आज ह्या ठिकाणी आमचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सागर भैयानी वाढदिवसानिमित्त बैलगाड्यांचा जंगी आखाडा हा दरवर्षी चालू असतो, पण ह्यावर्षी सागरदादांनी अतिशय चांगलं आणि चांगल्या प्रकारचं मैदान घडवून आणलं. आज या ठिकाणी सर्व बैलगाड्या आली असतील, त्या बैलगाडी मालकांचं, सगळ्या चाहत्यांचं, सगळ्या ड्रायव्हरांचं मनापासून स्वागत करतो. आज फायनलच्या विषयी किंवा मैदानाविषयी सांगायचं झालं तर सगळे गाड्या म्हणजे जिंकण्यासाठी येतात. काय जिंकण्यासाठी? कडेनं फाटी लागती, कुणाची गाडी लॉबी होती, तर कुणी आजचा हा निकाल हा सगळ्यांसाठी. मॅगीने जरी निकाल घेतला असेल, चिकन जर घेतला असेल, सागरदादांनी जे अतिशय चांगल्या प्रकारचं इथं मैदान जे घडवून आणलं महाराजांच्या वाढदिवसानिमित्त, तर मॅगीने आणि चिक्याने आम्हाला हे आज सरप्राईज दिले महाराजांच्या वाढदिवसानिमित्त. सागरदादा इथे उपस्थित आहे. सागरदादांचं चांगवली चॅनलमार्फत सर आपलं अभिनंदन. आपण हे जे मैदान भव्य दिव्य आपले छत्रपती सगळ्यांचं आराध्य दैवत उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आज एवढं भव्य दिव्य मैदान आपण भरवलेलं, तर त्याचं रितसर आपण कसं काय नियोजन केलेलं होतं? सगळं रितसर काम म्हणजे बापूसाहेब दनवडे, मोरे साहेब असतील, आपला श्रीमंत असेल, हा ह्यांच्यातर्फे त्यांच्या सगळं नियोजन दिलेलं आहे. हा हा, आणि सर्व दादासी पक्षांचे मित्र आपले, हा त्यांच्यावर. सर आज मॅगीने तुमची मॅगी किंवा मासाचं चिके आहे, आज तुम्हाला एवढा आनंद दिलेला आहे, आज तुम्ही सर्वजण आनंदात आहात, तर तुमचा ग्रुप जो आहे त्याला कसं वाटतंय की आज आजचा दिवस कसा आहे हा हरिद्वार मैदानाचा? आजच्या मैदानाविषयी सांगायचं झालं तर सागर भैयांनी जे मैदान अतिशय चांगल्या प्रकारचं भरवलं त्याबद्दल मी सागर भैयांना सगळ्या बैलगाड्यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. सागर भैयांना पुढच्या वाटचालीसाठी सगळ्या बैलगाड्या वाल्यांच्या कुंड माझे मित्र आहेत, खूप खूप शुभेच्छा. आणि मॅगी आता इथून पुढे अशीच बक्षीस घेईल. चिके म्हणजे मासाचा चिक्या आणि मॅगी याची जोडी अतिशय सुरस आहे आणि निश्चितपणे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांचे खूप सारे प्रेमी आहेत. तर त्यांच्याविषयी काय सांग? खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर काल 2 दिवसापूर्वी कर्जतला मैदान झालं होतं, पहिल्याला लागलं होतं 1 नंबर 2 नंबर हा गहू नाही, सगळी बैल फळा येत्या ते कधीतरी 1-2 नंबर घेत असतो. आज मी घेतला, उद्याच्याला दुसरी बैल घेत्याल, हा आमच्या बैलगाडी क्षेत्रातला हा गुणधर्म आहे की आज आम्ही घेतला तर उद्याच्याला दुसरा बैल घेईल, हा आनंद सगळ्यांसाठी आहे. खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं तर ज्या वेळेला आम्ही ह्याच्यात बसलो होतो तांदळवाडीत, त्यावेळेला मॅगी गटाला आणि शिमीला पडल्यानंतर माझे मित्र अनिल बुदावले यांनी सांगितलं की चिक्या जरी तिथं पडलेला असला, मी 5 तारखेला आमच्या मित्रांना राजू मास्टरांना फोन केलता 5 तारखेला आणि त्यांनी मला यात्रेला जेवायला बोलावलं होतं, पण मी त्यांना सांगितलं होतं की 26 महाराजांच्या वाढदिवसानिमित्त मला बैल पाहिजे. मी लाखमोलाचा शब्द माझा पाळला, पैरा दुसऱ्या बैलावर झालता माझा, हा पैरा वजीरचा आणि चिक्याचा झालता. अनिल बुदावले मला गाडीनं जर 1 नंबर करायचं असतं तर चिक्यान मॅगी पळवा आणि वजीराने दुसरा बैल पळवा, अशा पद्धतीचं सगळं नियोजन अनिल बुदावले आणि हे सगळी यांची टीम म्हणजे बैलाच्या मानेला काटे लागले होते. मी परवा दिवशी घरी जाऊन बघितलं, अतिशय लाख मोलाचं सहकार्य आजच्या फायनलसाठी केलं असेल तर राजू शेठ मासाळ आणि त्यांच्या सगळ्या टीमनं, मी आमच्या सगळ्या टीमच्या मार्फत म्हणजे यांचं खूप खूप स्वागत करतो. आज खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं तर माझे मित्र रतन शेठ म्हात्रे आज या फायनलसाठी बघायचं जरी नसले काही कारणास्तव घरी दुःखद घटना घडल्यामुळे, पण ते मला तिथून फोन करत होते सारखे गटाला शिमीला फायनलला, आज गाडी 1 नंबर घेईल
गाडीने कुठलेही एक नंबर घेतला आम्हाला त्याचं काही कमी जास्त म्हणजे आज आम्ही घेतला उद्याला दुसरी गाडी घेणार. सगळ्या पहिल गाडीवाल्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यानंतर मासाळ साहेब बोलते. मासाळ साहेब आपण चिके बैलाबद्दल आपलं खूपच प्रेम आहे आणि चिके बैलाला मानणारा जो बैल प्रेमी जे आहे म्हणजे त्याच्यावर चिकेवर प्रेम करणारे लोक आहेत, तर चिकेविषयी काय सांगा? चिक्यामध्ये लहानपणापासूनच आम्हाला त्याने जसं आदतपणापासून 25-30 फायनल घेतलेल्या आदत मध्ये बिनजोड केल्या. मागल्या वर्षी 55-56 एक एक नंबरचं दुशापानात केलं. ह्या वर्षी ना 1-2-3 असं आहे ना कायमच करत आलाय. परवा झालेल्या मैदानात आम्ही एक नंबर केलं होतं. कर्जत मध्ये एक नंबर केलं तरी आम्हाला आहे ना आम्ही गरीब असल्यामुळं आम्हाला 2 नंबर दिलं. अख्ख्या महाराष्ट्राने अख्ख्या पब्लिकने बघितलं होतं एकच केलं तुम्हाला 2 तुम्ही बांधला नाही. आम्हाला बांधायची सवय नाही. आम्हाला फक्त गाड्या मारायची सवयची केला बांधायची सवय नाही फक्त तो गाड्या मारायची सवय त्याला. फायनल त्यांनी घेतलं इथं म्हणजे ते परमेश्वराची कृपा आहे त्यांच्यावर. काय तुम्ही म्हणता? कालच सांगितलं होतं चिक्की आणि मॅगीन आज एक नंबर करणार आहे तुम्हाला सांगतो. आणि खरं विचार पोरांची नव्हती बैल द्यायची. बैल आजारी आहे पण शेत आल्यामुळं एवढं मोठं सौंदर्य आल्यामुळं पोरांना म्हणले जाऊन दे बाळांनो शेतला बैल द्यायचा आपला. एक विचारायचे चिक्की आणि मॅगीची जी जोडी आहे ती कशी काय जमली? चांगली जमली. रात्री शेत आले घरी आमच्या. रात्री आमचा बैल आज पळणार नव्हता. बैल डायरेक्ट 5 तारखेला पळणार होता. तर शेत काय म्हणले बैल द्यावा लागतोय. म्हणजे माझं तुझं म्हणते एक तर बैल आजारी बैल आजारी आमची मनस्थिती नव्हती बैल द्यायची. त्या मोठ्या माणसाला आम्ही नाही पण म्हणू शकत नव्हतो. नाही पण जीभ नव्हती. पण आता म्हणलं शेतच्या गावाजवळचं मैदान आहे बैल दिला पाहिजे. बैल आज आहे उद्या नाही माणसांचा शब्द महत्वाचा आहे. त्यासाठी शेटभर पायरा झाला. त्यानं आमची गाडी छोट्या ड्रायव्हर कोळ आहे आमचा वर्गमित्र त्यानं गाडी आमच्या मनाजोगी म्हणजे काय असेल शिमेला विठ्ठल ड्रायव्हर बुध यांनी शिमेला पण गाडी चांगली मस्त आणली. गाडी चांगली आणली. गाडी आमच्या ड्रायव्हर बिवर मस्त असते. बैल पण एखादी बाहेर नव्हता काय ड्रायव्हर त्यांच्या मनाजोगा बैल साहेब आपल्या गाडीचा ड्रायव्हर कोण होतं? आज आहे ना गट काढला छोट्या ड्रायव्हरनी सिमी काढला विठ्ठलदाजीनी आणि फायनल आणली छोट्यानी. छोट्या गाडी उपसल ना त्या गाडीचं आहे ना बोलायला म्हणून आता छोट्या ड्रायव्हरची ओळख आहे महाराष्ट्राला. अख्खा महाराष्ट्र बघतोय छोट्या रोज गुलाला. ते आज आपण बघत आहात की छत्रपती माननीय उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्यदिव्य मैदान आरधर इथं नियोजित केलेलं होतं. त्याच्यामध्ये चिक्या आणि मॅगी याने फायनलमध्ये बाजी मारली आणि खूपच सुंदर असं मैदान हे झालेलं आहे. मासाळ साहेब आज जे काही तुम्हाला जे काही ग्रुप तुमच्या बरोबर आहे त्या ग्रुप विषयी काय सांगा? ग्रुप आमचा दिवस प्रेम करतो बैलावर. 10-11 वाजल्यापासून पोरं लांब लांब येतात. आमचा भाचा 15 येतो 1-1 वाजता रात्रीच्या. ग्रुप मध्ये ना ग्रुप मध्ये आमच्या तिराजी घरातला सोडला तर तिसरा माणूस आमचा मोठा भाऊ असल्या की जेव्हा भावाचा बापू शेठ सर मामा माझा आमचा घरातला जो ग्रुपच घरातला येतो बैल करवायला काय आणलीच माणसं नाही आमच्या सगळं. मॅगी विषयी विचारतो मॅगीची तालीम वगैरे कशी घेता? मॅगीची तालीम घ्यायची झालं तर आम्ही म्हणजे असं रेसरला असा बैल पळवलाच नाही. रेसरला पळताना त्याला गाडी लागायची. पण आता वैशिष्ट्य असं झालंय की त्याला गाडी नसलं तरी ते म्हणजे वेगागर बिना गाडीचा दोन्ही खांदी अतिशय चांगला पळतो. आणि आज त्याला लाख मोलाची दोन्ही खांद्याची 7 चिक्याची पळाल्यामुळं गाडी अनेक चांगल्या पद्धतीची पळाली. आपलं चिक्यासुद्धा दोन्ही खांदी बैल आहे बरोबर आहे. पब्लिक साईडने त्याचं कसे वर्चस्व राहतं? तो असा आहे चिक्याचा विषय सांगायचा म्हणलं ना चिक्या लहानपणापासून दोन्ही खांदी जेवढं बाहेरनं असेल ना तेवढं खूप गती देतो. माणसाला कधी भेट नाही. आपलं घरचं साज आहे का कसं आहे? स्वतः शिकवलेला कोण आहे? स्वतः शिकवलेला. आणि एक छोटा बिरजाचा आहे ना एक छोटा बाल्य किल्ला बिरजा म्हणून तो आता पुढल्या 5-7 महिन्यात तो मैदानात येतोयच. धन्यवाद मॅगी आणि चिक्याजी मालक. आपल्याला भावी आयुष्याला अशाच मॅगी आणि चिक्याला शुभेच्छा देतो.